आज मी तुम्हाला पातळ आणि नरम ज्वारीची भाकर बनवून दाखवणार आहे. ज्वारीची भाकर बनवायला खूप सोपी. आता डब्यात ज्वारीचं पीठ आहे. आता ना दोन भाकरीचं मी चाळून घेते. चाळून नाही घेतलं का याच्यात आहे ना ज्वारी गव्हाची कण बिन राहते, मग भाकर थापता येत नाही. गिरणीतलं दळण आहे, गिरणीतून दळून आणतो. याच्यात गहू ज्वारी निघते, मग चाळून हे करायचं. नवं सात आठ दिवसाचं पीठ असतं ना, गार पाण्यात मळवलं तरी भाकर चांगली येते. एक दहा बारा दिवस झाले का भाकर वळणी येत नाही, मग आपल्याला कोंबट पाणी करायचं गरम थोडं, मग त्याच्यात मळायची. चांगली भाकर येते, चिकट बी पीठ राहत आणि भाकर बी चांगली थापता येते, तुटत नाही. आता मळून घेऊ आपण पीठ. मी आपण गरम पाणी केलंय जरा. माझं दहा बारा दिवसाचं पीठ झालंय ना, पाणी असलंय गप्पन नाही टाकायचं, मग पातळ होईन तर भाकर थापता येत नाही. जसं लागेल तसं घ्यायचं, मग मळायचं. भाकरीला पीठ लई घट्ट नाही मळायचं आणि लई पातळ नाही मळायचं, मध्ये भाकर थापण्यासारखं. पीठ जेवढं मळतान चांगलं तेवढी भाकर चांगली थापता येते. आणि पीठ घ्या मळायची, चांगली मेहनत घ्यायची मग पीठ मळायचं असं. आता बघा मी कसं पीठ मळाय. मध्ये मध्ये लागेल तसं घ्यायचं पाणी पोटाने, असं मऊ पीठ मळायचं चांगलं. लई आबडदोबड बी नाही मळायचं, मग भाकरी लई चिरटाकत. पीठ आहे ना चांगलं मळून घ्यायचं, असं मऊ पीठ मळायचं. चांगलं पीठ मळलं का चांगली भाकर येते. आताच्या बायकांना काय लई घाई गडबड होती, घाई 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 मळी त्यात पीठ, भाकरी चांगल्या येत नाही. पीठ चांगलं मळत आणि तेवढ्या भाकरी चांगल्या. माझं पीठ कसं झालंय, किती मऊ मळलंय मी. आता पीठ मळून झालंय, आपण आता हुंडा करू भाकरी करायला. असा हुंडा करायचा, गोल हुंडा करायचा असा. एक भाकरीचा तोडून घ्यायचा, काही गुंडा कसं केलाय, याला चिरा नाही काय नाही, एकदम प्लेन झालाय गुंडा. आता पीठ टाकू खाली, मग पीठ असं करायचं, टाकायचा गुंडा त्याच्यावर, थोडा हाताला पीठ लावायचं, लागत मग थापायची भाकर. सोपी भाकर थापायची करायची, पण मळायची मेहनत घ्यायची त्याची. मी कशी भाकर थापिते, एक हाताने थापायची एक हाताने गोल करायची, मग भाकर चिरटत नाही. अशी थापायची भाकर, आपली भाकर तयार झाली थापून. आता तवा चांग. भाकर थापताना खाली लई पीठ नाही टाकायचं, थोडं घ्यायचं पीठ, मग भाकर चांगली थापता येते. भाकर थापून झाली, बघा कशी झाली, काटानी कडनी गोल कशी थापली. पातळ केली ना मग खायला चांगली लागती, गोड लागती खायला. तुम्हाला टाकायचं ना आता मीठ टाकीत जा याच्यात. आम्ही तर नाही टाकीत मीठ, आम्हाला नाही आवडत मीठ त्याच्यात टाकायला. आम्ही बाजरीच्या भाकरीत मीठ टाकीत होतो. भाकर थापायच्या आधी तवा गरम करायला ठेवायचा. मी आधीच तवा गरम करायला ठेवलाय, बघा किती तापलाय तवा आहे का, लोखंडी तवा आहे. आणि जर आपण तवा गरम नाही ना झाला टाकलं का, मग भाकरीला ना अशा चिरापणा त्यात, त्याची मग लाल चांगला तवा लई कडक तापवायचा आणि मग टाकायची भाकर. आता ही भाकर आपण तव्यावर टाकू, ह्या का अशी उचलायची, राहिलं पीठ तसं झटकायचं. ह्या का आता अशी तव्यावर टाकायची. आता याला पाणी अर्ध्या मिनिटाने पाणी फिरवायचं याला. असं पाणी फिरवायचं, ज्यादा नाही पाणी फिरवायचं. ज्यादा पाणी लावलं का तव्याचा राडा आणि भाकरीचा राडा होतो. असं आज्या पोटाने फिरवायचं पाणी आणि भाकर सुकली ना लगेच वलतायची. कोरडं झालं ना मग भाकर पलटी करायची. आता आपण भाकर पलटी करू, किती चांगली झाली भाकर.
आता 1 मिनिट झालाय आपण भाकर पलटी करू आता अजून भाजली नाही म्हणून मी परत टाकली एक अंग चांगले भाजून घेऊ खालची बाजू ना खालचा अंग चांगले भाजू आपण आता डबलीला भाजायचं नाही एकदाच भाजायची आता पचलीला काढून तवा उतरून भाजून घेऊ भाकर अशी मध्ये उलट ना घालायचं आणि व्यवस्थित भाजायची अशी साईडने मध्ये मग चांगली भाकर फुगते बी आणि भाजते बी आणि भाकरी भाजताना गॅस असा फुल करायचा आणि पाहिजे तर मग पीठ मळताना तोर कमी करायचा पण भाजताना फुल करायचा गॅसवर भाकर भाजली ना खरपूस भाजते खायला पण गोड लागते फुल गॅस केला असाच फुल गॅस करायचा आणि अशी तव्यात याच्यात उलटण्यात घेऊन चांगली भाजायची लालजरत भाजायची मग खायला चांगली खरपूस लागती काठाला कच्ची नाही ठेवायची चांगली भाजायची आपली भाकरी तयार झाली आणि किती फुगली किती लुसलुशीत झाली ऐका हे बघा किती गरम अति मऊसूत भाजली हे बघा अशी पापडा काढत सगळा पापडा निघत पण गरम आहे जास्त माझा हात भाजतोय हे बघा तुमच्याकडे लहान लहान मुलं जर असले ना तर त्यांना अशी भाकर मोडायची चतकुर भाकर करायची लोणचं चोळून द्यायचं किंवा अशी चटणी कारड्याची हवरीची शेंगदाण्याची ती टाकली खूपच छान लागती मऊसूत भाकर हे बघा सगळी येगळी येगळी होती पापडा किती आलाय आणि खाली बी लई नरम झाली ती तुम्हाला दाखवायची पण लई गरम आहे काढता येत नाही का पापडा कसा निघालाय भाकर बी किती नरम झाली लई मऊ भाकर झाली आणि यालाय ना लोणचं बिंच लावायचं चटणी लहान लहान पोरांना द्यायची खायला खूप पौष्टिक असत हे मीठ लावून चोळून जरी दिली ना पोरांना पोर आवडीने खातील किंवा दूध काला द्यायचा करून ज्वारीच्या भाकरीचा आणि त्या संग चटणी द्यायची तोंडी लावायला तुम्ही खाऊन बघा का नाही लई भारी लागती दुधामध्ये ज्वारीची भाकर मला माझी भाकर कशी वाटली मला नक्की सांगा आणि पीठ मळताना चांगलं मळायचं आणि तवा गरम होऊन द्यायचा मग टाकायची भाकर आणि भाजताना तवा गरम ठेवायचा मग भाकर चांगली भाजती खरपूस भाजती तुम्हाला माझी भाकर आवडली असली तर लाईक करा आणि शेअर करा हसा खेळा मज्जा करा आजीबाईंनी बनवलेली ज्वारीची भाकर खात राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा